नमस्कार, पूजा आणि रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बैलपोळ्यानिमित्त शेंगुळ्या आणि पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत। पुरणपोळ्या ह्या सर्वांनाच खायला आवडतात, पण काही जणांना हव्या तशा पुरणपोळ्या बनवायला जमत नाहीत। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टम्म फुगणाऱ्या परफेक्ट पुरणपोळ्या कशा बनवायच्या याबद्दल काही टिप्स सांगणार आहे। तसेच बैलपोळ्यानिमित्त खमंग अशा शेंगुळ्या कशा बनवायच्या हेही आपण बघणार आहोत। तसेच बैलपोळा या सणाला शेंगुळ्या आणि पुरणपोळीचा नैवेद्य बैलाला दिला जातो। चला तर मग आज पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी आणि शेंगुळे कसे बनवायचे ते बघूयात। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वप्रथम आपण पुरणपोळी कशी बनवायची हे बघणार आहोत। त्यासाठी मी इथे एक कप चना डाळ घेतली आहे। ही डाळ आपण एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून याला मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे। आता या धुतलेल्या डाळीमध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचं आहे। आता यात 1/2 चमचा हळद आणि थोडंसं तेल घालायचं आहे। हळदीमुळे पुरणाला रंग छान येतो आणि तेलामुळे डाळ चांगली शिजली जाते। आता कुकर बंद करून याच्या 4-5 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। आता आपल्याला पुरणपोळी बनवण्यासाठी कणिक मळून घ्यायचं आहे। इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेत आहे। याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजे की यातला कोंडा निघून जाईल। सोबतच मी यात 1/2 कप मैदा घालत आहे। गव्हाच्या पिठामध्ये हा असा थोडासा मैदा घातल्यावर आपल्या पुरणपोळ्या फुटणार नाहीत। आता यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे। आता मी यामध्ये 1 चमचा साखर घालणार आहे। पिठामध्ये थोडीशी साखर घातल्याने आपल्या कणकेची लवचिकता वाढेल आणि आपली पुरणपोळी लाटताना फुटणार नाही। या सर्वांना आपण असेच कोरडे मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये थोडं पाणी घालून आपण याला मळून घेणार आहोत। यामध्ये एकदाच पाणी न घालता थोडं घालून आपल्याला याला मळून घ्यायचं आहे। आणि याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। हे पीठ असं एकत्र झालं की यावरती 2-3 चमचे तेल टाकून याला चांगले मळून घ्यायचं आहे। चांगले 4-5 मिनिट आपण याला मळून घेणार आहोत। जेवढं जास्त आपण याला मळून घेऊ तेवढं हे लवचिक होतं आणि सॉफ्ट होतं। आता यावरती एक सुती ओला कपडा झाकून याला मुरत ठेवायचं आहे। आपली डाळ शिजत आहे आणि आपलं कणिकही भिजत आहे, तोपर्यंत मी शेंगुळे बनवून घेणार आहे। त्यासाठी मी एका ताटामध्ये 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे। सोबतच आपल्याला यात 1/2 कप गव्हाचं आणि 1/2 कप बेसन पीठ घालायचं आहे। आता यात चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालायची आहे। आता यात आपल्याला 1/2 चमचा लाल तिखट घालायचा आहे। सोबतच आपण यात 1/2 चमचा जिरे आणि 1/2 चमचा ओवा घालणार आहोत। आपले शेंगुळे खुसखुशीत व्हावे म्हणून आपण यात 3-4 छोटे चमचे तेल घालणार आहोत। याला आपण असेच मिक्स करून घेणार आहोत। हा असा पिठाचा मुटका बनला जातो, म्हणजे की इतपत आपल्याला यात तेल घालायचं आहे। आता यात थोडं पाणी घालून आपल्याला याला मळून घ्यायचं आहे। हे असं मीडियम आपल्याला याला मळून घ्यायचं आहे, जसे की आपण ज्वारीच्या भाकरीसाठी पीठ मळतो। यावरती झाकण ठेवून याला 5 मिनिटासाठी मुरत ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ हे चांगलं भिजलेलं आहे। याला परत आपण थोडंसं मळून घेणार आहोत। हे पीठ मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। आता यातलं थोडंसं पीठ घेऊन याला असं रोल करून आपण याच्या शेंगुळ्या बनवून घेणार आहोत। हे असं रोल करत आपण याला बनवणार आहोत। या शेंगुळ्या आपण खूप जाड किंवा जास्त पातळही नाही बनवणार। हे अशा प्रकारे आपण याला बनवून घेणार आहोत। अशाच प्रकारे मी बाकीच्या सर्व शेंगुळ्याही बनवून घेत आहे। तुम्ही बघू शकता या सर्व शेंगुळ्या अशा बनवून झालेल्या आहेत। आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं गरम झालं की 1-1 शेंगुळे आपण यामध्ये सोडणार आहोत आणि याला तळून घेणार आहोत। आता मात्र गॅस आपल्याला लो टू मीडियमच ठेवायचा आहे, म्हणजे की आपल्या शेंगुळ्या आतमध्ये कच्च्या राहणार नाहीत। अशा प्रकारे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे। आता या तळलेल्या सर्व शेंगुळ्या मी बाहेर काढून घेत आहे। अशाच प्रकारे बाकीच्या सर्व शेंगुळ्याही मी तळून घेतलेल्या आहेत।
तोपर्यंत आपल्या डाळीच्या 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या होत्या आणि मी कुकर बंद केलं होतं. तुम्ही बघू शकता आपली डाळ चांगल्या प्रकारे शिजली आहे आणि याचा कटही निघालेला आहे. आता एका भांड्यावरती अशी चाळणी ठेवून आपण याला गाळून घेणार आहोत, म्हणजे की डाळ आणि कट वेगळा होईल. आपल्याला 5 मिनिटासाठी हे असेच ठेवायचे आहे, म्हणजे की या डाळीतलं सर्व पाणी निघून जाईल. तुम्ही बघू शकता हा असा कट निघालेला आहे. याचे आपण कटाची आमटी बनवू शकतो. आता ही डाळ परत आपण या कुकरमध्ये काढणार आहोत. यामध्ये आपल्याला गूळ घालून याला शिजवायचं आहे. 1 कप डाळीसाठी आपल्याला 1 कप गूळ हा घालायचा आहे, पण मी इथे 1 कपाला थोडासा गूळ कमी घालत आहे आणि यात उरलेली तेवढीच साखर घालत आहे. पुरणामध्ये थोडीशी साखर घातली म्हणजे आपले पुरण चांगले मऊ बनते आणि ते लाटताना पोळी फुटणार नाही. इथे आपल्याला गॅस हा लो टू मीडियमच ठेवायचा आहे. पुरण हे हाय फ्लेमवरती शिजवले तर ते करपू शकते. हे असं घट्ट होईपर्यंत आपल्याला याला शिजवायचं आहे. आता यात चवीनुसार थोडंसं मीठ आणि थोडीशी विलायची पावडर घालायची आहे आणि याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं पुरण व्यवस्थित बनलं आहे का नाही हे चेक करण्यासाठी हे सर्व पुरण एका जागी करून यामध्ये असा चमचा ठेवून बघायचा आहे. हा चमचा जर नाही पडला तर आपलं पुरण रेडी आहे. आता अशा एका चाळणीच्या सहाय्याने आपण याला चाळून किंवा वाटून घेणार आहोत. हे सर्व पुरण या चाळणीमध्ये काढून हे असे तांब्याच्या किंवा ग्लासच्या सहाय्याने याला गरटायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला पुरण गरम असतानाच करायची आहे, म्हणजे की हे लवकर गरटलं जाईल. तुमच्याकडे जर पुरणपात्र असेल तर तुम्ही हे पुरणपात्राच्या सहाय्याने पण करू शकता. तुम्ही बघू शकता आपलं मऊसूत आणि परफेक्ट पुरण हे बनलेलं आहे. तोपर्यंत आपलं कणिक हे चांगलं भिजलं आहे. यावरती थोडंसं तेल आणि पाणी टाकून याला मळून घ्यायचं आहे. आपण याला जेवढं मळू तेवढं हे जास्त लवचिक होणार आहे. असेच 3-4 मिनिट आपण याला मळणार आहोत. अशा प्रकारे आपलं कणिक ही रेडी आहे. आता आपण याच्या पोळ्या बनवून घेऊयात. त्यासाठी मी इथे या पोळीपाटाला असा कॉटनचा कपडा बांधला आहे. यामुळे आपली पुरणपोळी लाटताना चिटकणार नाही. आता या कणकेतलं थोडंसं पीठ घेऊन याचा असा लिंबापेक्षा थोडासा मोठा उंडा बनवून घ्यायचा आहे आणि तेवढ्या साईजचा पुरणाचाही गोळा बनवून घ्यायचा आहे. आता या उंड्याला कोरड्या पिठात घोळून याची अशी पारी बनवून घ्यायची आहे, म्हणजे की याची अशी वाटी बनवून घ्यायची आहे. आता यात हे पुरण घालून याला असे गोल गोल फिरवत वरती आलेलं पुरण मध्ये दाबत हलक्या हाताने याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि वरती एक्स्ट्रा पीठ जमलं असेल तर याला काढून घ्यायचं आहे. याला परत कोरड्या पिठात बुडवून याला असे थोडेसे चपट करून घ्यायचं आहे. पोळीपाटावरती थोडस कोरडं पीठ टाकून हा उंडा त्याच्यावरती ठेवून याला हाताने थोडस पसरून घ्यायचं आहे, म्हणजे की आपलं पुरण सगळीकडे एकसारखं पसरेल. हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं आहे. पोळी गोल फिरवायच्या ऐवजी आपण हा पोळीपाट फिरवला तर ही पोळी आपली लाटताना फुटणार नाही. आपली पोळी ही लाटून झालेली आहे. तवा चांगला गरम झाल्यावर मी याला थोडस तूप लावून घेतलं आहे. खालच्या साईडने 1 मिनिटे शेकून झाली की याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली पोळी टम्म अशी फुगली आहे. आता यावरती तूप लावून याला दोन्ही साईडने चांगले शेकून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी सर्व पोळ्या बनवून घेतल्या आहेत. तुम्हीही माझ्या टिप्स वापरून अशा न फुटणाऱ्या पुरणपोळ्या बनवू शकाल. तुम्ही या वारंवार बनवाल तर प्रॅक्टिसने तुम्ही ही परफेक्ट अशी पुरणपोळी बनवाल. तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.